मी आज जास्त वेळ नाही घेणार, कारण आज तुम्हाला सुट्टी पाहिजे आहे आणि सुट्टी दिली जाईल, नाही सुट्टी दिली तर गेलेले हे 15 दिवस आजचं 16वा दिवस म्हणून त्याच ती गोष्ट ती वेळ लक्षात ठेवूनच मी तुम्हाला थोडस उद्बोधन आजची शेवटची भावना प्रवचन वात्सल्य भावना गोवत्स गायीप्रमाणे म्हणजे एक गाय आपल्या बाळाला आपले एक गाय आपल्या बाळाला किती प्रेम करते तुम्ही सर्वजण पाहिलेला आहात, जास्त काय सांगावं लागत नाहीये, कारण तुमच्या प्रत्येकांच्या घरी गाय म्हस आहेच। गाईचं प्रेम एक धर्मात्मा एक धर्मात्म्याच्या प्रती ठेवतो असं आचार्य भगवंतांनी म्हणून गायीचं उदाहरण दिलेलं आहे। गायच एक असा आहे की आपल्या मुलावरती खूप प्रेम ठेवते, तुमचं पण प्रेम आहे पण तो गायीचं खूप प्रेम असत, म्हणून उदाहरण आचार्य भगवंतांनी गायीचं दिलेलं आहे। लक्षातून घ्या, गोवत्स म्हणजे आपल्या गायीचं, वत्स म्हणजे आपल्या बाळावरती किती प्रेम असतं, वासरूवरती किती प्रेम असतं ते आचार्य भगवंतांनी सांगितलं, असा तो पावन दिन प्रवचन वात्सल्य भावना आचार्य भगवंत सांगितलेला आहे। निश्चित रूपाने काल आपली चर्चा चालू होते पुण्यम जहाती इति पूजा, एवढं पुण्य संचय केल्यानंतर आचार्य देव म्हणतात पुण्या अरंत फला, पुढे काय म्हणतात पुण्या अरंत फला, ही जी देवा देवाची भगवंताची जी आराधना भक्ती करत करत तुम्हाला पुण्य प्राप्त होत आहे, ते पुण्य कुठे घेऊन जाते तुम्हाला तर म्हणत आहे पुण्य अरंत फला। तुम्ही रोज भगवंताची पूजा करत आहात, अरंताची जी आराधना करत आहात, आचार्य देव म्हणतात पुण्य पुण्यम जाती ती पूजा, तुम्ही जी पूजा करत आहात त्याच्या ह्या पूजामध्ये तुमचं पाप दूर होत आहे, पाप नष्ट होत आहे, अनादि कालापासून तुम्ही जे केलेले पाप आहेत जे कळत न कळत जे विचार करता न विचार करता जे केलेले पाप आहे ते दूर करण्यासाठी आचार्य भगवंतांनी आम्हाला पूजा करण्यासाठी सांगितलेलं आहे। मूलोदयापासून प्रारंभ झालेली आहे, चार गतीमध्ये आम्ही परिभ्रमण करत आहोत। ही जर पुण्याची क्रिया जड समजून जर सोडला तुम्ही करायचं सोडला तर पुन्हा आणि संसार परिभ्रमणमध्ये आणि चक्रामध्ये तुम्ही परिभ्रमण करता, म्हणून आचार्य देव म्हटल्या जो व्यक्ती ही पुण्याची क्रिया करतो पूजा करतो तो पापापासून निवृत्त झाला, ज्याला पुण्य संचय झालं त्याला आचार्य देव म्हणतात पुण्य अरंत पला, तो अरंत पद प्राप्त करणार आहे एवढं पुण्य संचय करत आहात लक्षातून घ्या। म्हणून तुम्ही दशलक्षण लोपी ओवळला षोडशकरण लोपी ओवळत आहात ह्याचं फळ आहे पुण्य अरंत फला, म्हणजे अरंत पद प्राप्त होत। आचार्य संबंध भद्र स्वामींनी रत्न साप्याच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे लक्षातून ही गोष्ट गोष्ट कथा सांगत आहे तुम्हाला की जीवनामध्ये कसं त्याच्या धर्म येते त्याच्या जीवनामध्ये कसं उत्थान होते आणि कुणाच्या जीवनामध्ये उत्थान व्हायला काय काय कारणीभूत असते। यमपालला यमपाल चंडाल माणूस माहिती आहे तुम्ही, नीच जातीचा त्याला संबोधलं जातं बोललं जातं, त्याच्या जीवनामध्ये पण कसं धर्म येते बघा, त्याच्या जीवनामध्ये पण कसं स्थायी रूपानं त्याला पुण्य येते बघा। तो यमपाल चंडाल त्याला साप चावला होता, साप चावल्यानंतर सगळं शरीर की नाही विष सहित होते अर्थात पिवळं पडते आणि ते सगळी लोक हे आता मेलाय समजून त्यांनी त्याला नेऊन स्मशानमध्ये ठेवतात। स्मशानमध्ये ठेवल्यानंतर त्यांनी तिथंच एक मुनी महाराज दिगंबर संत मुनी महाराज ध्यानामध्ये लीन बसलं होतं, व्यवस्थित आहे का गोष्ट छान आहे कहाणी छान आहे, आणि ध्यानामध्ये लीन होत आणि ध्यानामध्ये लीन होत मुनी महाराजांना काहीच माहित नाही आहे आणि मुनी महाराजांच्या ध्यानाच्या प्रभावाने मुनी महाराजांच्या ध्यानाच्या प्रभावानं मुनी महाराजांना जी स्पर्शित हवा होत आहे तीच हवा स्पर्शित त्या यमपाल चंडाला झाली, कळलं की नाही समजलं की नाही। मुनी महाराज काय करत नाहीत, मुनी महाराज ध्यानामध्ये लीन आहेत, त्यांना जी मुनी महाराजांची स्पर्शित हवा यमपाल चंडाला लागली आणि तो निर्वीस होऊन निर्वीस झाला तो आणि उठून बसला जसं लहान मूल झोपेतून उठून डोळे पुसत उठून बसतो तसंच यमपाल चंडाल उठून बसला आणि विचार करू लागला मला तर साप चावलं होतं आणि मी कसं काय निर्विष झालो
मला कसं त्या चेतनाने पुन्हा प्राप्त झाले, मनामध्ये विचार करायलाय, करत करत त्याची दृष्टी किनी मुनी महाराजावरती पडते. आणि मुनी महाराजावरती पडल्यानंतर ते विचार करतो की मुनी महाराज ते यमपाल चंडाल विचार करतो हा प्रभाव मुनी महाराजांच्या साधनाचा, त्यांच्या ध्यानाचा, त्यांच्या तपस्याचा आहे, म्हणून मी त्यांच्यामुळे बरं झालं म्हणून त्यांच्याजवळ समोर जाऊन बसतो. जोपर्यंत त्यांचं ध्यान संपत नाही तोपर्यंत बसून ध्यान संपल्यानंतर त्यांना नमस्कार करतो आणि नमस्कार म्हणतो करून म्हणतो की तुमच्यामुळे मी ठीक झालेलो आहे आणि माझ्या जीवनामध्ये हा धर्म सतत राहू दे म्हणून तुम्ही मला एक नियम द्या. मुनी महाराज विचार करतात हा तर यमपाल चंडाल आहे आणि ह्याच्या जीवनामध्ये रोज तर धर्म होऊ शकत नाहीये म्हणून मुनी महाराज त्याला नेम देतात चतुर्दशी दिवशी हिंसा नाही करायचं. किती चतुर्दशी दिवशी फक्त हिंसा नाही करायचं असं नेम देतात आणि मुनी महाराजांच्या गुरुवर्यांच्याकडून तो नेम घेऊन त्या नियमाबद्दल खूप काही गोष्टी गुरूंच्या कडून ऐकून चारीगतीचं सगळं काही गोष्टी ऐकून तो आपल्या जीवनामध्ये धर्म होऊ दे, आपल्या जीवनामध्ये उत्थान होऊ दे म्हणून एक नेम घेतो तो की चतुर्दशी दिवशी हिंसा नाही करायचं. आणि यमपाल चंडालचं राजाच्या राज्यवाड्यामध्ये दरबारामध्ये काय काम असतं माहितीये, फाशी देण्याचं, मृत्यूदंड देण्याचं त्याला सांभाळलेलं असतं. ते जसं कोणी चौगले म्हणता ना तुम्ही, चौगले तुम्ही काय म्हणता, चौगले, हा चौगले म्हणजे कोण आहेत माहितीये काय, हे लिहिणारे, लिहिणारे काही लिहित होतं की नाही राजाचं काही गोष्टी लिहित लिहिणाऱ्याला ना चौगले म्हटलेलं आहे, लक्षात ठेवून घ्या. काय म्हटलेलं आहे, चौगले. तुम्ही चौगले हा, येस, सगळेजण सर सर म्हणतात. माझं पण लिहा काय काय जे लिहितात हे ना लिखाण करतात कार्य ना त्यांना चौगले म्हटले. हे आडनाव का पडल्यात एक उदाहरण दिलंय, असे खूप उदाहरण आहेत लक्षात ठेवून घ्या. गौंड या नंतर सगळं तुम्हाला माहितीये, तिकडे मला नाही जायचंय जे गोष्ट. तसंच ते राजदरबारामध्ये की नाही यमपाल चंडाला एक व्यवस्था नेमलेली होती, व्यवस्था नेमलेली कळलं की नाही प्रत्येकाने एक एक व्यवस्था नेमले की नाही सुचारूपणे ती राज्याची व्यवस्था चालत असत्या. मग यमपालला ही दिलेली होती ड्युटी, मग तो तिथं गुरु महाराजांच्याकडे नेम घेऊन आला आणि नेम घेऊन आल्यानंतर खूप काही दिवस व्यतीत झालं आणि चतुर्दशीचा दिवसच होता आणि राजाच्या राजाचा मुलगाच एक घृणित काम केला होता, एक वाईट काम केला होता. तो हे काम केला होता की एक बकऱ्याचं हिंसा केला होता, अष्टानिकामध्ये एक बकऱ्याचं हिंसा केला होता अर्थात त्याला मारला होता. मग राजाला कळालं होतं आणि राजाला कळल्यानंतर राजाचा एकच दंड असतो, लक्षात ठेवून घ्या राजाकडे दंड दोन नसतात, एकच दंड मृत्यूदंड, कारण राजाला घाबरण्यासाठी हा एकच दंड व्यवस्था ठेवली जाईल, न्याय व्यवस्था आहे लक्षात ठेवून घ्या. साम दान दंड भेद तुम्हाला नीती माहिती आहे, त्यात एकच नीती दंड नीती ती आहे मृत्यूदंड नीती, एकच दुसरी कुठली नीती तिथं चालत नव्हतं. परंतु राजाला आपला मुलगा असून दे कुणी पण असून दे समान आहे लक्षात ठेवून घ्या, म्हणून राजाला दंड फरमावला, दंड दिला. माझा मुलगा असला तर मी काय दिलं, मुलग्याला फाशीची शिक्षा दंड दिला. दंड दिल्यानंतर आता फाशी देणारा यमपाल चंडाल त्या दिवशी अपसेंट होता, त्या दिवशी अपसेंट म्हणजे कळलं की नाही, त्या दिवशी आला नव्हता कारण तो नेम घेतला होता गुरु महाराजांच्याकडनं, मी हिंसा करणार नाहीये, अहिंसा व्रत पालन करणार, मी त्या दिवशी कुणालाच फाशी देणार नाही, दंड मृत्यू देणार नाहीये असं नेम केलेला होता. मग हे राजाला कळलं, राजाला कळल्यानंतर राजा म्हणाला दोन शिपाई जावा आणि यमपालला घेऊन या म्हणून सांगितलं. मग खूप काही त्याला बोललं, तो म्हणाला की नाही मी आज हिंसा करू शकत नाहीये, माझं आज अहिंसाचा नियम आहे आणि मी नेम मोडू शकत नाही, माझ्या गुरुवर्यांच्याकडनं मी नेम घेतलेला आहे म्हणून तो. आणि दोन शिपाई आले आणि राजाला सांगितलं, राजाला सांगितलं तर राजा म्हणाला काय लहान व्यक्तींचं पण नेम असतात, कहाणी वाचल्यानंतर तुम्हाला सगळं दृष्टिगत होईल, नेम तर मोठ्या लोकांचं असतात, नेम मोठ्या लोकांचा असतात, लहान लोकांचा नेम असतात का, यमपाल चंडालचा कधी नेम तो पालन करू शकल का, कारण तो नीच जातीमध्ये जन्म घेतलेला आहे त्याचे नेम नसतात, म्हणून माझी आज्ञा आहे त्याला उचलून घेऊन या. गेलं आणि त्याला उचलून घेऊन आलं, राजाच्या समोर उभा केलं आणि तिथं त्याला राजा म्हटला की माझ्या मुलग्याला शिक्षा द्यायची आहे, दंड द्यायचा आहे आणि तू त्या मुलग्याला घेऊन जा. सांगितल्यानंतर हात जोडतो यमपाल आणि म्हणतो की मी गुरुच्याकडून नेम घेतला आहे, दिगंबर संतांच्याकडनं मी नेम घेतलेला आहे की मी आज हिंसा नाही करणार, म्हणून मला मी आज हे नेम करू शकत नाही, माझा नेम तुटतंय म्हणून मला पाप लागतंय म्हणून मी हे करू शकत नाहीये असं म्हटल्यानंतर राजाला क्रोध आला. राजाला क्रोध आल्यानंतर राजा म्हणाला की माझ्या मुलग्यासोबत ह्याला सुद्धा फाशी द्या, त्याला सुद्धा मृत्यूदंड द्या. आता दोघांना
दोघांना एका एका कोत्यामध्ये घालून की नाही जे आता कोण दंड देणार नाही ते म्हणून येणार की नाही ज्या विहिरीमध्ये मगरमच्छ आहेत मगर आहेत मगरीचे एक जीव जंतू आहे त्या विहिरीमध्ये टाकायचं ठरवलं दोघांना दोघांना घेऊन आलं विहिरीच्या कडेला दोघांना एक सोबत त्या विहिरीमध्ये टाकलं गेलं पण टेम्पल चंडालच्या दृढ नियमामुळं अहिंसा व्रत पालन करण्याच्या त्या दृढ संकल्पनामुळं स्वर्गातले देवाचं आसन कंपायमान झालं आणि मधीच त्या यमपाल चंडालला ठेवलं गेलं आणि मधीच त्या सिंहासन तयार करून त्या सिंहासनावर ते बसवलं गेलं त्या यमपाल चंडालला ही गोष्ट राजाला कळली स्वतः राजा तिथं आला की यमपाल चंडाला म्हणाला की अरे तू धन्य आहेस कारण तुझ्या व्रताची महिमा तुझ्या व्रताची महिमा मी नाही समजू शकलो पण तू तुझ्या व्रताची महिमा स्वर्गातले देव समजलं आणि स्वर्गातले देव सुद्धा तुझी पूजा आराधना करण्यासाठी सिंहासन वरती बसून कि तुझ्या घेतलेल्या नियमाचं तुझे घेतलेले जे नियम आहेत त्याच्यामध्ये तू दृढ आहेस त्याची संकल्पना पूर्ण करण्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा तुला नम्रीभूत झालं म्हणून तुझ्या जीवनातले जे नियम आहे राजा म्हणतो तुझ्या जीवनातले नियम आहे कायम पालन कर कंटिन्यूस ठेव त्या नियमाला त्या नियमामध्ये काहीच त्याच्यामध्ये बदलाव नकोस बघा एक यमपाल चंडाल जो नीच जातीचा जो कधी धर्म नाही करणारा कधी जीवनामध्ये नेम नाही घेणारा त्याच्या जीवनामध्ये कधी आत्मोन्नती आली त्याच्या जीवनामध्ये पण धर्म आलं त्याच्या जीवनामध्ये पण सुख शांती येऊ लागली फक्त जीवनामध्ये एक नेम घेतल्यामुळे